तमिळनाडू मध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे चेन्नई मध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे चेन्नईतील जनजीवन मात्र विस्कळीत झालंय. निचोंग वादळाचा तमिळनाडूवरती हा परिणाम झालेला दिसतोय. तमिळनाडूला फटका बसलाय. तमिळनाडूमध्ये सलग दोन दिवस मुसळधारा कोसळतात आणि त्यामुळे चेन्नईमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन मात्र विस्कळीत झालंय. आपण ही दृश्य पाहतोय. तमिळनाडूमध्ये सलग दोन दिवस पाऊस कोसळला आहे आणि त्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. निचोंग वादळाचा हा परिणाम समजला जातो. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडून. दीपक, तमिळनाडूमध्ये मुसळधारा कोसळत आहेत तर चेन्नईमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे, काय अधिकचे अपडेट? नक्कीच, सायक्लॉन जे चक्रीवादळ आहे मिचोंग, ते तमिळनाडू आणि पुदुचेरीच्या कोस्टला धडकलेलं आहे आणि त्यामुळे बरंच असं नुकसान झालं आहे. बऱ्याच अशा भागामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शाळा कॉलेजांना सुट्टी देण्यात आलेली आहे. NDRFच्या टीम्स तिथे पाठवण्यात आलेल्या आहेत. तरी चेंगलपट्टू, वेल्लोर, कडर, मदुराई ह्या सगळ्या भागांमध्ये भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता सध्या NDRFच्या टीम बचाव कार्य करत आहे. तरी दोन दिवस मोठ्या प्रमाणात पावसाची वॉर्निंग IMDने तमिळनाडू राज्याला आणि पुदुचेरीला देण्यात आली आहे. अधिक अपडेट आपण घेत राहू. धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आपण ही दृश्य पाहू शकतोय, मोठ्या प्रमाणात मुसळधारा कोसळल्यात आणि त्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. स्थानिकांचं जे जनजीवन आहे ते मात्र विस्कळीत झालंय. आपण हे दृश्य पाहतोय. काही चिमुकले या पावसाचा आनंदही घेताना दिसत आहेत, पाण्यामध्ये खेळतानाही दिसत आहेत. मात्र दुसरीकडे जे चाकरमाने आहेत त्यांचे मात्र हाल होताना दिसत आहेत. पुराच्या पाण्यामधून गुडघ्या एवढं पाणी आहे आणि त्याच्यामधनं त्यांना वाट काढावी लागते आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे. Oh, 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 oh